व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा दिवस. या दिवशी आपण आपल्या प्रिय व्यक्तींवरील प्रेम व्यक्त करतो, त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतो. कोणी म्हणतं प्रेम एक भावना आहे, कोणी म्हणतं आकर्षण आहे. नेमकं हे प्रेम काय आहे हा प्रश्न मात्र अजून जिवंतच आहे. पण आताच्या तरुणाईमधील प्रेम पाहता हे प्रेम फक्त व्हॅलेंटाईन डे पुरतं मर्यादित राहिले का असा प्रश्न पडतो. तरी आजकालची रिलेशनशिप जास्तीत जास्त 5 वर्ष टिकणारी असतात. काय तर म्हणे ब्रेकअप झालं. मुळात प्रेमात ब्रेकअप होऊच कसं शकतं? तो काय करार आहे वाटेल तेव्हा तोडायला? आपण आपल्या आई बरोबर, वडिलांबरोबर, भाऊ बहिणी बरोबर कधी ब्रेकअप करतो का? बरं, ही तर झाली रक्ताची नाती. पण आपण आपल्या बेस्ट फ्रेंड बरोबरही कधी ब्रेकअप करत नाही. मग आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे अशा व्यक्तीबरोबर आपण ब्रेकअप कसं काय करू शकतो? बारकाईने पाहिलं तर आजकालच्या कपल्स मध्ये काही नेमक्या कारणांमुळेच लहान लहान वाद होतात जे टोकाला जातात. आणि ही कारण म्हणजे बिझी असणं, ज्यामुळे एकमेकांना वेळ देता येत नाही. फार पजेसिव्ह असणं, ज्यामुळे आपल्या पार्टनरवर फक्त आपलाच हक्क आहे असा विचार मनात येणं. अति बोलणं, म्हणजे सगळं शेअर करायचं, ज्यातून कधी कधी गैरसमज होतात आणि कधी एखादी गोष्ट सांगायची राहून गेली की मग भांडण होतं. आणि आताच्या ब्रेकअपचं सर्वात मोठं कारण म्हणजे सोशल मीडिया, ज्यावर पार्टनरचे लास्ट सीन चेक करणे, त्याने कोणाकोणाला लाईक केलंय, त्याच्या फ्रेंड लिस्ट मध्ये कोण कोण आहे यावरून विनाकारण वाद घालणे, आणि मग शेवटी जास्त वेळेची नाही तर स्पेसची मागणी करणे. हो, मला स्पेस हवाय असं म्हणणे. या सर्व बाबींवरून एकच लक्षात येतं की आजकालच्या तरुणाईला आपला पार्टनरही एक व्यक्ती आहे आणि त्याचंही खासगी आयुष्य आहे हे पचवायला फार कठीण जातं. पण जर हेच शक्य झालं आणि पार्टनरवर थोडासा विश्वास दाखवला तर प्रेम यशस्वी होण्याचं प्रमाण वाढेल. भांडण झाल्यावर नातं तोडण्यात काय अर्थ आहे? उलट प्रेम करताना आयुष्यात आता सगळं छान छान घडणार आहे अशी अपेक्षा करण्यापेक्षा आता जे काही वाईट घडेल त्याला आम्ही छान छान सामोरे जाऊ असा विचार केला तर पुरी शिद्दत से किसी चीज को चाहो तो सारी कायनात आपको उससे मिलाने में झूट जाती है हे फिल्मी वाक्य आपल्या आयुष्यात खरं व्हायला वेळ लागणार नाही.